अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। बहुजन समाजातील विविध समूहांवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढतच आहे। होणाऱ्या या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चा जामनेर युनिटच्या विद्यमाने तहसील कार्यालयासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात जामनेर तालुक्यातील बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा जामनेरच्या शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सुद्धा सादर करण्यात आले। एकच पर्व बहुजन सर्व, एकच पर्व बहुजन सर्व, बोल 85 जय बुनिवासी, अरे बोल 85 जय बुनिवासी। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। तुका मने पामन लेखा, जिते बेटे तिते ठोका। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवाय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवाय। बोल 85 जय बुनिवासी, अरे बोल 85 जय बुनिवासी। गुणवाणी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाक्तवीर संभाजी राजांचा, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा, शिक्षणाचे जनक आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती ज्योती सावित्री आईंचा, माता अहिल्या राणींचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, माता भीमाईचा, अण्णा भाऊ साठेंचा। अरे आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। अरे आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। ब्राह्मणों ने हमारा क्या किया, देश का सत्यानाश किया। ब्राह्मणों ने हमारा क्या किया, देश का सत्यानाश किया। अरे बीजेपी ने हमारा क्या किया, देश का सत्यानाश किया। अरे कांग्रेस ने हमारा क्या किया, देश का सत्यानाश किया। अरे ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। अरे तुका मने बामन लेखा, तुका मने बामन लेखा, अरे आला आला छत्रपती शिवाजींचा मेळा। अरे आला 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 छत्रपती शिवाजींचा मेळा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई जिजाऊंचा। नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज रोजी या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन हे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन हे करण्यात आलेले आहे। या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी असलेले कार्यकर्ते उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या धरणे आंदोलनामागचा उद्देश काय आहे। क्रांती मोर्चाच्या अंतर्गत 367 तालुके आणि 36 जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी एकाच वेळेस 11 ते 5 हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम तयार केलेला आहे। या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या फेजमधल्या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एका कम्युनिटीच्या सोबत अन्याय अत्याचार चालू नसून त्याच्यामध्ये SC ST NTD NT VJNT आणि OBC आणि धर्मपरिवर्तित मायनॉरिटी यांच्या समवेत मग तो अन्याय अत्याचार सोंडीचा असेल। सोंडीच्या अन्याय अत्याचारामध्ये आमच्या धनगर बांधवांवर अन्याय अत्याचार करून आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चावर लाठीचार्ज करून अन्याय करण्यात आला। त्याचप्रमाणे जो आता आमचा मराठा समाजाचा आरक्षणाचा जो जागर सुरू होणार आहे, त्या जागर सुरू होण्यासाठी दडपशाही पद्धतीने त्यांचा तो जागर दडपण्याचं काम या व्यवस्थेने या शासनाने सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या तहसीलमध्ये मी राहतो त्या तहसीलमध्ये वाकडी या गावी काही जातीय द्वेषातून उच्चभ्रू लोकांनी नदीत पोहणाऱ्या मुलांची नग्न धीन काढून त्यांना मारहाण केली। विहिरीमध्ये पोहणाऱ्या नग्न धिंड काढून मारहाण केली। त्याचप्रमाणे जो समतानगरमध्ये 8 वर्षाच्या मुलीचा जो बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, या असे अनेक मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण तहसील आणि संपूर्ण ब्लॉक आणि जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस 11 ते 5 असं धरणे आंदोलन सुरू आहे।
याच्यानंतर हा पहिला टप्पा आहे. हा धरणे आंदोलनाचा टप्पा पहिला टप्पा झाल्यानंतर रस्त्यावरचं रस्ता रोको आंदोलन सुरू होणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. आणि ही लढाई लढत असताना ही फक्त रस्त्यावरची लढाई न लढता ती संवैधानिक पद्धतीने न्यायालयीन लढाईसुद्धा लढण्याचा कार्यक्रम माननीय वामन मेश्राम साहेबांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे बहुजन क्रांती मोर्चा हे संघटन नाही आहे. या बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरच्या अंतर्गत कॉमन मिनिमम मुद्द्यावर जे बहुजनांचे संघटन आहे त्या बहुजनांच्या संघटनांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन बहुजनांची समस्या बहुजनच सोडवू शकतो. बहुजनांची समस्या दुसरा कोणी ऐरागैरा नथुगैरा सोडवू शकत नाही. म्हणून बहुजन क्रांती मोर्चा हे 80,000 बहुजनांच्या संघटनांचं एक बॅनर बनवलेलं आहे. तुमचा डंडा झंडा संघटनेचे उद्देश आणि तुमचं संघटनेचा फलक झेंडा सोबत ठेवून विचारधारा सोबत ठेवून तुम्ही तुमचं बॅनराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या बहुजन क्रांती मोर्चामध्ये जुळलं पाहिजे आणि बहुजनांची आवाज एकत्र बनून निर्माण केली पाहिजे. याच्यासाठी आजचं धरणे आंदोलन आहे आणि हे 3 टप्प्यामधलं धरणे आंदोलन आहे. याच्यासाठी अनेक संघटना इथे उपस्थित आहे आणि या अनेक संघटनांच्या माध्यमातून या व्यवस्थेला आणि या शासनाला हा बहुजन क्रांती मोर्चाचा एकच आवाज सांगू इच्छितो की जे अन्याय अत्याचार म्हणजे आमच्या संयमेचे परीक्षेचं तुम्ही निरीक्षण जास्त करू नका. कारण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की आला आला छत्रपती शिवाजींचा मेळा भटा बामनांनो पडा पडा. आणि व्यवस्था ही जर बहुजनांनी काबीज केली तर ह्या शासक व्यवस्थेतील लोकांना आपल्या पायाचे फितं बांधण्यासाठी सुद्धा गर्व महसूस होईल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून तो जास्त दिवसाचा वेळ राहिलेला नाही आहे. म्हणून या बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरच्या अंतर्गत सगळ्यांना विनंती करतो आणि या व्यवस्थेला आवाहन करू इच्छितो की जे अन्याय अत्याचार चाललेले आहे ते लवकरात लवकर थांबवले पाहिजे. कारण तुमची उलटी काउंटडाऊन सुरू झालेली आहे. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत इथे थांबवतो. धन्यवाद. जय भीम. आज राज्यस्तरीय धरणे आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी जामनेर तहसीलवर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 367 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम एकाच दिवशी राबवण्यात येत आहे. आता बहुजन क्रांती मोर्चा हे एक बॅनर आहे. या बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत SC ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त धार्मिक अल्पसंख्याक जसे जैन आहेत शीख आहेत मुस्लिम आहेत बौद्ध आहेत अशा अनेक धार्मिक अल्पसंख्याक धर्माच्या संघटन या बॅनरखाली या बॅनरमध्ये समाविष्ट आहेत. आजचा धरणे कार्यक्रम जो आहे तो धरणे कार्यक्रम खास करून आमच्या तालुक्यामध्ये वाकडी गावामध्ये जी लांछनास्पद घटना घडली मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर नेहमी हल्ले होत आहेत. नेहमी त्यांचं शोषण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या देशामध्ये या राज्यामध्ये केलं जात आहे. सरकार मात्र दोषींना पाठीशी घालत आहे. संत तुकारामाची तपोभूमी जी आहे ती तपोभूमी त्या परिसरातील भूमाफियाने आपल्या कब्ज्यात घेतलेली आहे. सरकार मात्र त्याकडे कानाडोळा करते दुर्लक्ष करते जाणीवपूर्वक. आता यानंतर जे आहे वडार समाजामध्ये वडार समाजावर अन्याय झाला त्या वडार समाजाच्या लोकांवर अन्याय झाल्यानंतरही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर हा जो अन्याय अत्याचार आहे हा सरकारचा प्रायोजित अन्याय अत्याचार आहे असं मी म्हणतो. आता रुद्रवाडी उदगीर तालुक्यामध्ये जे आहेत त्यामध्ये मातंग कुटुंबाला पुन्हा मारहाण झाली आणि ते मातंग त्यांच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई जुजबी कारवाई झालेली आहे. तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही करतो आहोत. भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखो अनुयायी 200 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या ठिकाणी गेलेत. तर त्या ठिकाणी कटकारस्थान करून एक बोटे आणि भिडे गुरुजी यांनी जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली. यामध्ये भिडे गुरुजी जे आहेत ते मोकाट सुटलेले आहेत नको ते भरडत आहेत. मात्र सरकारचा त्यांना त्या ठिकाणी संरक्षण आहे. एक दंगल घडवणारा माणूस त्याला या ठिकाणी सरकार पाठीशी घालत आहे. आता ज्याने ज्या ठिकाणी जे पीडित लोक आहेत
जे महापुरुषांच्या विचारावर चालणारे लोक आहेत, त्यांना आदर्श मानून काम करणारे लोक आहेत, ज्या ठिकाणी या ठिकाणची पोलीस व्यवस्था, या राज्यामधलं सरकार त्यांना नक्षली ठरवत आहे, त्यांना आतंकवादी ठरवत आहे आणि त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे या ठिकाणी दाखल करत आहे. पर्यायाने त्या महापुरुषांची ते बदनामी करत आहेत, त्या अनुयायांची ते बदनामी करत आहेत, हा एवढा प्रश्न आहे. आता भीमा कोरेगाव इथे जी दंगल घडली त्या परिसरातील पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी आता यांनी जे खोटे ॲफिडेविट लिहून दिलेले आहेत, त्या खोट्या ॲफिडेविटची ज्या ठिकाणी चौकशी व्हावी आणि त्यांच्यावरही चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावेत. तर चोंडी जामखेडा इथे जे आहेत धनगर आरक्षणासाठी त्या ठिकाणी आंदोलन करणारे जे आहेत, त्या आंदोलन करणाऱ्या लोकांवरही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते खोटे गुन्हे लवकरात लवकर मागे घ्यावेत अशी मागणी या धरणे आंदोलनातर्फे या ठिकाणी होत आहे. हे धरणं आंदोलन या ठिकाणी झालेल्या अन्याय अत्याचाराच्या सर्वकष बहुजनावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये ते त्याचा निषेधासाठी या ठिकाणी धरणे आंदोलनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या ठिकाणी परिस्थिती बदलली पाहिजे. या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 85% लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. हजारावर संघटना ज्या आहेत त्या बहुजन क्रांती मोर्चा या बॅनरखाली समाविष्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही अशी मागणी करतो की अन्याय अत्याचार जर समजा बंद नाही झाले तर बहुजन क्रांती मोर्चा आपलं आंदोलन अधिक तीव्र करेल आणि ती रस्त्यावरची लढाई बहुजन क्रांती मोर्चा यापुढे लढेल. बहुजनांवर होत असलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात हे धरणे आंदोलन हे राज्यभरातून 36 जिल्हे आणि 367 तालुक्यांमध्ये प्रत्येक तहसीलसमोर हे धरणे आंदोलन हे सुरू आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या शासन प्रत्येक वेळी बहुजनांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे दुर्लक्ष करून जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचे हे काम हे करत आहे. तर शासनाने हे असे करू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी आज हे धरणे आंदोलन हे सुरू आहे. जर या बहुजनांना न्याय मिळाला नाही तर यापुढे ते रस्त्यावर उतरून आंदोलनही करतील असं या ठिकाणी यांनी तीव्र असा इशारा दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.